शिव संग्राम संगठन के संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे ने भाजपा के साथ अपनी भूमिका स्पष्ट की है। हालांकि एक बार फिर विनायक मेटे और भाजपा के बीच संघर्ष होते दिखने वाला है। इस विषय पर विनायक मेटे ने अधिक जानकारी दी। विनायक मेटे का शिव संग्राम संगठन भाजपा का एक घटक दल है। हालांकि विनायक मेटे राज्य में बीजेपी के साथ है, लेकिन उन्होंने बीड जिले में बीजेपी के साथ संघर्ष लिया है। मेटे की भूमिका से पहले भाजपा नेता पंकज अमुंडे और विनायक मेटे के बीच तकरार हुई थी। अब जब विनायक मेटे ने एक बार फिर अपनी भूमिका स्पष्ट कर दी है, तो बीड जिले में बीजेपी के खिलाफ शिव संग्राम जैसा मैच खेला जाएगा। विनायक मेटे द्वारा स्पष्ट की गई भूमिका के बाद बीजेपी ने भी अपनी राय दी है। बीजेपी ने बीड विधानसभा सीट से मेटे को मैदान में उतारा था। उस वक्त बीजेपी ने खुद उनके लिए प्रचार किया था। हालांकि वह जिला राजनीति में भाजपा के साथ नहीं रहते हैं। ऐसी स्पष्ट राय भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने व्यक्त की है। जिल्ह्याच्या राजकारणात माननीय विनायकरावजी मेटे यांना भारतीय जनता पार्टीनं बीड विधानसभेची उमेदवारी दिली, तेव्हा बीडमध्ये त्यांचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येऊन केलेलं आहे। मुळात तेच जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीसोबत राहत नाहीत म्हणून अशा प्रकारचं त्यांना ते वाटतं नाही। माननीय आमच्या नेत्या पंकजताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना ताई सर्वांना सोबत घेऊन घेण्याचा प्रयत्न करतात, पण अनेकदा असं होतं की पंकजाताईंनाच विरोधात कसं काम करता येईल, पंकजाताईच्या विरोधामध्ये कसं जाता येईल, अशा प्रकारची भूमिका अनेकदा मेटे साहेबांनी घेतलेली संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे। आणि ते भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्व तो त्यांचा विषय आहे, त्याबाबत मी जास्त काही बोलत नाही। मी वारंवार आपल्याला स्पष्ट केलेलं आहे, परवाही बोललो कालही बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम्ही शिवसंग्राम घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत। बीडमध्ये सुद्धा आम्ही होतो, म्हणजे 14 लोकसभेच्या निवडणुकीला होतो, 15 विधानसभेच्या निवडणुकीला होतो, नंतर 15 दुर्दैवाने मुंडेसाहेब वारल्यानंतर आपल्यातून निघून गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्येही आम्ही सोबत होतो। परंतु नंतरच्या 1-2 निवडणुकीमध्ये मात्र दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मंडळीला वाटायला लागलं की आपल्याला शिवसंग्रामला सोबत घ्यायचं नाही। हे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घटक पक्ष म्हणून आहोत। बीड जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवायचं की शिवसंग्रामला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न आहे। पंकजा मुंडेंनी चर्चेला जर बोलावलं तर तुम्ही जाणार नाही। नाही, अगोदर असं आहे की त्यांनी त्यांचा काय निर्णय होतो आहे ते झाल्याच्या नंतर मग निर्णय घेऊ ना। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।